Hi student, good morning. I am Pawan Phulane. Today we are going to learn our chapter number 3. The name of that chapter HCF and LCM. In this chapter, today we are going to learn our new topic. The name is Least Common Multiple, means LCM. What is meant by LCM? There are definition of LCM. The least common multiple of the given numbers is the smallest number that is divisible by each of the given numbers. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला LCM काढायचं असेल, आपल्या LCM काढताना एकपेक्षा जास्त संख्या या ठिकाणी दिलेल्या असतात, आणि ज्याही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या असतात तर ज्याही संख्या आपल्याला दिलेल्या असतात त्या सर्व संख्यांचा स्मॉलेस्ट डिव्हिजिबल नंबर आपल्याला या ठिकाणी काढायचा असतो. तर तो कसा काढायचा हा आपण खालील दिलेल्या उदाहरणानुसार बघूया. तर या ठिकाणी आपलं एक छोटं एक्झाम्पल दिलेलं आहे. फाइंड द LCM ऑफ 60 and 48. आता 48 and 60 यांचा आपल्याला LCM काढायचा आहे. तर तो कसा काढायचा हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या अगोदर आपण फॅक्टरायझेशन कसं करायचं, दिलेल्या नंबरचं फॅक्टरायझेशन कसं करायचं हे आपण बघितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी 60 फॅक्टर्स या ठिकाणी काढूया. 60 इज इक्वल 2 × 2 × 3 × 5. याचप्रमाणे आपण 48 फॅक्टर्स या ठिकाणी काढूया. 48 इज इक्वल 2 × 2 × 2 × 2 × 3. आता या ठिकाणी आपल्याला जे काही फॅक्टर्स दिलेले असेल त्यामधील जे कॉमन फॅक्टर आहेत ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत. जसं की या ठिकाणी 2 आहे, इथंसुद्धा 2 आहे, मीन्स हा एक कॉमन फॅक्टर या ठिकाणी आपण काढला तर तो वन टाईम आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा आणखीन या ठिकाणी 2 आहेत, इथंसुद्धा 2 आहेत, म्हणून आपण कॉमन फॅक्टर या ठिकाणी लिहूया. त्यानंतर या ठिकाणी 3 आहेत पण या ठिकाणी 2 नाही आहे, म्हणून या ठिकाणी 2 आहेत, म्हणजेच हे झाले या ठिकाणी अनकॉमन फॅक्टर. आता हे जे अनकॉमन फॅक्टर आहेत हे आपण ॲज इट इज या ठिकाणी लिहूया. त्यानंतर या ठिकाणी कॉमन फॅक्टर इथं 3 आहे आणि या ठिकाणीसुद्धा 3 आहे, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. आणि त्यानंतर राहिला 5, हा या ठिकाणी अनकॉमन फॅक्टर आहे तर तो आपण या ठिकाणी ॲज इट इज लिहायचा आहे. म्हणजेच या ठिकाणीमध्ये आपण कॉमन आणि अनकॉमन हे फॅक्टर्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपल्याला LCM काढायचं असेल, कोणत्याही दोन किंवा कितीही संख्या असेल त्यांचं जर आपल्याला LCM काढायचं असेल तर आपल्याला जेही आपले कॉमन फॅक्टर्स येतील आणि जे अनकॉमन फॅक्टर्स येतील या सर्वांचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागत असतं, त्यानंतरच आपल्याला LCM काढता येतो. तर या ठिकाणी आपण कॉमन फॅक्टर्स आणि अनकॉमन फॅक्टर्स या ठिकाणी लिहिले आहेत. तर या ठिकाणी 2 × 2 × 2 × 2 × 3 × 5 हे सर्व कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर आपण या ठिकाणी लिहिले. आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन आपण कधी केलं तर आपलं आन्सर येतं 240. आपण याचं मल्टिप्लिकेशन करून बघूया. 5 × 3 = 15, 15 × 2 = 30, 30 × 2 = 60, 60 × 2 = 120, and 100 × 2 = 240. मीन्स आवर आन्सर इज करेक्ट. म्हणजे या ठिकाणी आपलं जो LCM मिळालेला आहे तो आहे 240. हा LCM आपला या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे 60 and 48. अजून हे आपल्याला एक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आपण अजून एक खाली उदाहरण बघूया. फाइंड द LCM ऑफ 18, 30 and 50. आता या ठिकाणी आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत. तर सेम प्रोसेस आपण ज्या पद्धतीनं वर केलेले आहेत 2 नंबरसाठी तीच प्रोसेस आपल्याला 3 नंबरसाठी सुद्धा करायची आहे. या ठिकाणी आपण 3 नंबरचे या ठिकाणी फॅक्टर्स करूया. फर्स्ट ऑफ ऑल 18 चे फॅक्टर आपण या ठिकाणी लिहिले.
2 into 9 and factors of 9, 2 as it is लिहिला या ठिकाणी आपण 3 9 चे फॅक्टर या ठिकाणी लिहूया 3 into 3 means 2 into 3 into 3 हे या पद्धतीचे फॅक्टर्स आपण या ठिकाणी 18 चे काढलेले आहेत. सेम वे आपण 30 चे सुद्धा फॅक्टर्स या ठिकाणी लिहूया 2 into 15 2 as it is लिहूया and 15 चे फॅक्टर्स 3 into 5 means 3 5 is 15 या ठिकाणी हे 30 चे फॅक्टर झाले. 50 चे फॅक्टर आपण या ठिकाणी लिहूया 2 into 25 हे फॅक्टर्स आपण या ठिकाणी काढले आणि आपण पुन्हा एकदा 25 चे फॅक्टर्स लिहूया 5 into 5 2 as it is 50 चे फॅक्टर्स या ठिकाणी 2 into 5 into 5 या पद्धतीने आपण लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी तिन्ही नंबरचे फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की अगोदर कॉमन फॅक्टर लिहूया आणि नंतर आपण जे काही अनकॉमन आहेत त्याला आपण मराठीत असामायिक फॅक्टर्स म्हणजे अवयव असं आपण म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट कॉमन फॅक्टर्स 2 या ठिकाणीसुद्धा 2 आहे या ठिकाणीसुद्धा 2 आहे म्हणजे आपण वन टाईम या ठिकाणी 2 लिहिला. 3 इथं आहे आणि इथं 3 नाही आहे तर या ठिकाणी 3 आपण वन टाईम या ठिकाणी लिहायचा आहे जो की कॉमन फॅक्टर आहे. त्यानंतर या ठिकाणी 3 आहे मीन्स इट्स अ अनकॉमन म्हणजे हा अनकॉमन फॅक्टरसुद्धा आपण या ठिकाणी लिहिला. त्यानंतर 5 या ठिकाणी आहे पण या ठिकाणी आता नाही आहे आणि या ठिकाणीसुद्धा 5 आहे म्हणजे हे कॉमन फॅक्टर आपण या ठिकाणी वन टाईम या ठिकाणी लिहू. त्यानंतर या ठिकाणी 5 हा अनकॉमन फॅक्टर उरलेला आहे तो आपण या ठिकाणी लिहिला. आता या ठिकाणी आपण कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर या ठिकाणी लिहिले तर हे फॅक्टर्स आपण त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. सेम आपण ज्या पद्धतीने वर केलेलं आहे त्या पद्धतीने आपण खाली या ठिकाणी करून बघूया. 5 5 3 75 and 75 3 225 and 75 2 250 मीन्स अवर आन्सर इज या ठिकाणी आपण काढलेलं आहे 450 म्हणजेच या ठिकाणी 18 30 and 50 LCM आपण या ठिकाणी खालील पद्धतीनं काढलेला आहे. आपल्याला ही झाली आपली होरिझेंटल मेथड जी की आपण या ठिकाणी फॅक्टर्स काढलेले आहेत. याच्या सोबत आपण अजून एक मेथड आपण शिकलेलो आहोत तिला आपण होरिझेंटल मेथड आपण असं म्हणतो. ती मेथड आपण या ठिकाणी जर वापरली तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी आपला LCM काढता येतो. त्यासाठी आपण एक खाली उदाहरण बघूया. फाइंड द LCM ऑफ 28 60 and 40 ॲज हेअर. आता या ठिकाणी ते उदाहरण आपण व्हर्टिकल मेथडनं या ठिकाणी लिहूया. हे आपण या ठिकाणी होरिझेंटल मेथडनं अगोदर काढत होतो. दोन्ही उदाहरणं आपण होरिझेंटल मेथडचे बघितले आहेत. या ठिकाणी व्हर्टिकल मेथडनं आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हेअर 28 16 and 40. आता यांचं आपल्याला फॅक्टर्स या ठिकाणी लिहायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण याला 2 ना या सर्व नंबर्सना डिवाइड करून बघूया. 2 14 28 2 8 16 and 2 20 40 या ठिकाणी आपण लिहिले. पुन्हा आपण जे काही खाली नंबर्स आलेले त्यांचे फॅक्टर्स करूया. 2 7 14 2 4 8 and 2 10 20. त्यानंतर खालच्या नंबरसुद्धा आपण फॅक्टर्स करूया. 7 फॅक्टर या ठिकाणी होणार नाही 2 ना म्हणून आपण 7 ॲज इट इज या ठिकाणी लिहिला. 2 2 4 and 2 5 10. आता यांचे पुन्हा फॅक्टर्स आपल्याला करता येत नाही कारण हे आपल्याला प्राईम नंबर या ठिकाणी मिळालेले आहेत. आता जे ही प्राईम नंबर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत फॅक्टर्स तर त्यांचा आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूया. या सर्व नंबरला आपण हे प्राईम नंबर या ठिकाणी व्हर्टिकल लाईनला आणि हॉरिझॉन्टल लाईनला जेही प्राईम नंबर आपल्याला दिसत आहेत हे सर्व आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहूया. 2 into 2 into 2 into 7 into 2 and into 5 या सर्वांचं आपण मल्टिप्लिकेशन कधी केलं तर आपलं आन्सर येतं 560. तर विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं आपल्याला कोणत्याही संख्या या ठिकाणी दिल्या त्या 3 नंबर्स असो 4 नंबर 5
कितीही असेल तर आपल्याला या दोन्ही पद्धतीचा वापर करून आपल्याला एलसीएम या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी काढता येतो। तर मित्रांनो, आपण आज जे काही उदाहरणं या ठिकाणी सोडली यावर आधारित आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 28 वर प्रॅक्टिस सेट 13 आहे, जो की या सर्व एक्झाम्पल्सवर आधारित आहे। त्यातील सर्व उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत आणि सोडून आपल्या ग्रुपवर सेंड करायचे आहेत। धन्यवाद।